ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईधाम शाळा येथे वयवर्ष 45 पुढील जे विविध व्याधींनी त्रस्त आहेत अशा व्यक्ती आणि वयवर्ष 60 पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून या कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आकाश किसवे, दिलीप उगले, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर मैथिली पितांबरे, वैद्यकीय अधिकारी आणि परिचारक परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. शिर्डी आणि परिसरातील वय 45 पुढील जे मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकार आदी व्याधींनी त्रस्त आहे अशा व्यक्तींसाठी आणि वयवर्ष 60 पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून या कोविड लसीकरता इच्छुकांनी आपली नावे या कोविड लसीकरण केंद्रात नोंदवावीत. ही लस शासनाने ठरवलेल्या रुपये 250 या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या वतीने दररोज 100 लोकांना ही लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या कोविड लसीकरण केंद्रात आपल्या नावाची आगाऊ नोंदणी करून आपल्याला देण्यात येणाऱ्या तारखेस आणि वेळेस उपस्थित राहून लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुनबळे, शिर्डी.